सध्या अधिक महागाईचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या बद्दलचे अतिशय समस्या वेगवेगळ्या आहेत आणि एकंदरीतच जी काही आता राजकीय परिस्थिती आहे ती बघत असताना तुम्ही पाहताय की सत्ताधारी पक्षाचेच आमदार काही एकमेकांवर आरोप करतायत, खोक्याचा तेच उल्लेख करतायत, तेच चौकशी करा म्हणून सांगतायत, मंत्री लोक बोलत असताना आपण काय बोलतोय काय नाही. मी तर कधी माझ्या आजपर्यंत माझाही राजकीय जीवनात अनेक वर्षाचा अनुभव आहे, मी पण प्रशासनात अनेक वर्ष काम केलेले, तुम्ही पुणेकरांनी बघितले कोरोनाच्या काळामध्ये तर दर शुक्रवारी आपण अधिकाऱ्यांना घेऊन बसायचो, तुमच्याशी मी नंतर 11 वाजता बोलायचो, सगळ्या अधिकाऱ्यांचा त्यांचा व्यवस्थितपणे अधिकारी आणि प्रशासनामध्ये मंत्री आणि अधिकारी यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे. परंतु मंत्रीच कलेक्टर होतो, तुम्ही दारू घेता का, तुम्ही आमच्या करता काय चाललंय, म्हणजे कधी महाराष्ट्राने असं बघितलं नव्हतं. आणि सरळ ते लाईटली घेतात, तशाच पद्धतीनं कुणी त्याच्या संदर्भामध्ये मध्ये बघा शिधा वाटपाचा एक प्रस्ताव त्या ठिकाणी आणला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही 100 रुपयामध्ये शिधा जनतेला 100 रुपयाचा आनंदाचा शिधाच गाजर दाखवलं की त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना म्हणत होतो, उपमुख्यमंत्र्यांना म्हणत होतो की अजून शिधा पोहोचलेला नाही, त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला पहिल्यांदा कळलं की या शिधाच्या पिशवीवर आमदारांनी स्वतःचे फोटो छापून देखील हाऊस भागवली, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत मलाही सगळ्यांना माहिती. आमच्याही काळामध्ये आम्ही 2-2.5 वर्ष होतो, परंतु इथं कधी सरकारी जाहिरातीत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या शिवाय कोणाचाही फोटो छापायचा नाही असं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं त्याच्यामध्ये उल्लंघन झालं का काय याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. परंतु त्याबद्दल कोणी काही बोलायला तयार नाही आणि याबद्दल खरं तर शिंदे सरकारने सांगितलं होतं की दिवाळीत 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 किलो डाळ आणि 1 किलो तेल. तर तेल गेलं कुठं, साखर गेली कुठं, रवा मैदा गेला कळलंच नाही. घोषणा केली आनंदाचा शिधा, अनेक रेशन दुकानात पोहोचला नाही, लोक काही काही जण सकाळी रांगा लावायचे, ते म्हणायचे 2 वस्तू आल्या, कुणाला काय सांगायचे कुणाला काय सांगायचे, जिथं पोहोचला तिथं लोकांना पूर्ण शिधा मिळाला नाही, डाळ पोचली तर तेल नाही, रवा पोचला तर साखर नाही. मग काही तर मंत्री तिथंही आपलं म्हणावं ना की ठीक आहे आमच्या काही गडबडीत थोडस राहिले पण तो आम्ही प्रयत्न करतोय. एक जण तर सांगितलं तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी असते, त्याच्यामुळे काय भाऊबीज पाडवा तुमचा लक्ष्मी पूजन हे जरी झालं तरी काही काळजी करायचं कारण नाही, तुळशीच्या लग्नापर्यंत आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. म्हणजे तुम्ही किती थट्टा कराल किती चेष्टा कराल तोपर्यंत आम्ही हा शिधा वाटू. एखादा मंत्री लोकांच्या भावनाबद्दल इतका संवेदनशील असू शकतो हे आश्चर्यच आहे, म्हणजे न समजलेलं कोण आहे. अशा खूप गोष्टी आहेत.